म्हणजे काही नाही, एका सागरीमध्ये विचारांना जे एकत्र आलेत आणि ज्यांची भूमिका की आज देश पातळीवर आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीशी संबंधित जे आहेत त्या घटकांच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग असण्याचं कारण नाही. आणि ही भूमिका स्वच्छ झाल्याच्यानंतर संभ्रम राहिलेला नाही. काल मी सोलापूरला होतो आणि त्याही ठिकाणी असं वर्तमानपत्र सुद्धा त्या बातम्यात, त्यामुळे एकदा ही गोष्ट स्पष्ट केल्याच्यानंतर पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका. त्यांनी काय लिहिलं तर मी सांगतो, ते माझं मत आहे का त्यांचं मत आहे. सर, महाविकास आघाडीची बैठक 16 तारखेला होती आहे. 16 तारखेला होत नाही, 31 तारखेला संध्याकाळी आघाडीच्या समितीची बैठक आम्ही मुंबईमध्ये हयात हॉटेलमध्ये घेतो आहोत आणि 1 तारखेला त्याची बैठक सकाळी 10 ते 2 या दरम्यान हयात हॉटेलमध्ये आहे. आणि त्यामध्ये ती आयोजित करण्याच्या संदर्भातली जबाबदारी मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष पटोले या तिघांनी घेतलेली आहे आणि आम्ही हे उत्तम रीतीने आयोजित करणार आहोत. साहेब, राज्यामध्ये ठराविक ठिकाणी पाऊस झाला, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांपुढं आहे, विशेषतः दुष्काळी भागामध्ये ही तक्रार फार मोठ्या प्रमाणाची वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज वाराणसीसारख्या ठिकाणीसुद्धा टँकर लावायची वेळ आली, काही ठिकाणी लोक छावण्या करा अशी मागणी करायला लागले. आणि त्याचं मुख्य कारण की पाऊस काही भागामध्ये नाही, काही ठिकाणी फेरण्या झाल्या पण पाऊस न पडल्यामुळं दुबार फेरणीचा प्रश्न आणि हे संकट शेतकऱ्यांचं आलेलं आहे. राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं आणि या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा. साहेब, ठराव आत्ता कधी नव्हे तर टोमॅटोला चांगले दर आलेले आहेत आणि केंद्राने नेपाळवरनं टोमॅटो घ्यायचा निर्णय घेतला होता. मी असं आहे की अनेक वेळा असं होतं, इथं 2 पैसे शेतकऱ्याला मिळतात म्हणल्यावर परदेशातनं माल आणण्याच्या उद्देशी भूमिका केंद्र सरकार घेतं. याचा अर्थ स्वच्छ हा आहे की शेतकरी उत्पादक आहे, त्याला कधी 2 पैसे मिळत असतील तर अशा वेळेला त्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी आज त्याला यातना कशा देता येतील हीच भूमिका अच्छे राज्यकर्ते घेत आहेत. आणि त्यामुळं अशा स्थितीत आयात करणं ही म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारच्या दुःखावर दागिना देण्यासारखं आहे. सर, नवाब मलिकांना आज जामीन मिळालेला आहे, ते आज बाहेर येण्याची शक्यता आहे. जवळपास 2 वर्ष त्यांच्या जामिनासाठी त्यांना प्रयत्न करावा लागला, केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू होती, या सगळ्या प्रकरणातून नवाब मलिक लवकरच बाहेर येतील असं वाटतं. मी कालच त्यांच्याकडे संपर्क साधायचा प्रयत्न केला, कोर्टाची ऑर्डर झाली पण त्यांना अद्याप जेलच्या बाहेर सोडलेलं नाही. ते आज सोडायची शक्यता आहे असं काल मला सांगण्यात आलं आणि ते सोडल्याच्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. 17 तारखेला बीडला सभा होती, तुम्ही परत महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जात आहेत आणि तुम्ही सातत्यानं म्हणताय की आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि मी कालही होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये, काल तुम्ही बघितलं नसेल, प्रचंड लोकांचा प्रतिसाद होता आणि हे चित्र ठिकठिकाणी आहे. आता यानंतरचा माझा जो दौरा आहे, उद्याचा आम्ही औरंगाबादला जाणार आहे. खरं म्हणजे तर तिथे सार्वजनिक कार्यक्रम नाही पण आमचे एक सहकारी नाथ वहानर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं गाव जे परिस्थिती आहे त्या गावी जाऊन मी कुटुंबियांना भेटून येणार आहे. आणि दुसरे एक प्राध्यापक गोराडे म्हणून विजय गोराडे इथे इंजिनिअरिंग कॉलेजला प्राचार्य होते, आज ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम औरंगाबादला होतं, त्यांचंही दुःखद निधन झालं, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहे. या 2 माझ्या विजिट उद्याच्या आहेत आणि ते संपल्याच्या नंतर मी
वीजला जाऊन तिथे जाहीर सभा दुपारी घेणार आहे. साहेब, ठाण्यामध्ये जी घटना घडली, 18 लोकांचा मृत्यू झाला, परंतु जी शासनाकडून दखल घ्यायला पाहिजे तशी दखल घेतली जात नाही, असं आहे की ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि घडलं कुठं तर ठाण्यामध्ये. राज्याचे मुख्यमंत्री कुठं येतात? ठाण्यावर नेतात. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये या प्रकारची फावले टाकली जात असतील तर राज्य कोणत्या दिशेने चाललेलं आहे याचा एक उत्तम नमुना आज या ठिकाणी बघायला मिळाला. जे कुटुंबातले घटक दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि हे चित्र दुरुस्त करण्याच्यासाठी अत्यंत कठोर आणि तातडीची पावलं शासनाने त्या ठिकाणी टाकायला आवश्यक. साहेब, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला, परंतु लोकांच्या जे अपेक्षा आहेत ते पूर्ण केल्या जात नाहीत आणि त्यांना इष्टीतून म्हणा किंवा तिथं नेल्यानंतर त्यांना त्रास होतो, पण ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही. मला काही माहिती नाही, कारण मी दुसरं कार्यक्रम अटेंड केला नाही. तक्रारी या संबंधीच्या माझ्या कानावर सविस्तर आल्याने काही लोकांनी सांगितलं, पण मी त्याच्या खोल्यात अजून गेलेलो नाही. साहेब, जयंत पाटलांच्या भोवती सातत्याने एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं की जयंत पाटलांच्या मागे ईडीची नोटीस लावलेली आहे, जयंत पाटील भाजपमध्ये जातील. पुण्यामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटील होते. खरंच राजकीय विषयावरती चर्चा झाली का? कारण तुम्ही कालच स्पष्ट केलेलं होतं की वडीलकीच्या नात्याने मी अजित पवार त्याच्यामध्ये चर्चा नव्हती. जयंत पाटलांच्या बंधूंना नोटीस आल्याची माहिती माझ्या कानावर आलेली आहे. सत्तेचा गैरवापर करून ही फावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना अशा नोटीसेस आल्या आणि म्हणून ते भाजपमध्ये जाऊन बसले. आज तोच प्रयत्न आज जयंत संसार करण्याची भूमिका घेतली दिसते, पण मला खात्री आहे की ते विचाराच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. साहेब, अधिवेशन झालं केंद्राचं, त्याच्यावर विश्लेषण कसं कराल तुम्ही, काय हाती लागलं? पॉईंट असं आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता मणिपूरचा. मणिपूर हा मणिपूरसुद्धा सीमित नाही, सगळं नॉर्थ ईस्टचे जे राज्य आहेत ते एक तर चीनच्या बॉर्डरवर आहे, किंवा मणिपूर हे त्याच्या पलीकडसुद्धा दुसरा देश आहे आणि अन्य देशांशी जिथे संबंध येतो तिथल्या लोकांच्या यातना जर असतील आणि त्याच्याकडे केंद्र सरकार जर लक्ष देत नसेल तर ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. आणि म्हणून हा प्रश्न पुन्हा पुन्हा पार्लमेंटमध्ये आम्ही लोकांनी उपस्थित केला, पण त्यासंबंधीची एकदाही चर्चा करण्याची तयारी एका विशिष्ट कर्माखाली आज आम्ही त्या ठिकाणी मागणी करत असताना सुद्धा ती मागणी पूर्ण झालेली नाही. प्रधानमंत्र्यांनी शेवटी 2007 भाषण केलं, पण त्या भाषणामुळे मणिपूर आणि हा जो विषय त्याच्या अत्यंत कमी वेळात त्यांनी काय सांगायचे ते सांगितलं, पण त्या भागातल्या जनतेला दिलासा द्यायला जी सक्तीनं भूमिका घ्यायची आवश्यकता होती त्यांच्या भाषणामध्ये त्या भूमिकेचा अभाव होता आणि त्यामुळं त्याच्यातून काही फरजात पडलेलं नाही. साहेब, जे आत्ता म्हटून म्हणताय की काही पदार्थ हातात पडला नाही, परंतु त्याची जे दोष आहे मणिपूरची जी सध्याची अवस्था आहे ती काँग्रेसवर ढकलली जाते सत्तेवर. एवढीच असं आहे, तुमच्या हातात 9 वर्ष राज्य आहे, 9 वर्षाच्या राज्यात तुम्ही काही टाकलं नाही, तुम्ही 30 वर्षापूर्वी काय झालं सध्या, अगदी ते 30 वर्षाचं वक्ती नसतात ते समजतात. आणि आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे मणिपूरला, भाजपचं राज्य. समजा काँग्रेसची काम चांगलं केलं नाही म्हणून भाजपला लोकांनी संधी दिली आणि 9 वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिले लागले? साहेब, जी बैठक होती त्या बैठकीला सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत का? असं की आम्ही सगळ्या पक्षांना निमंत्रण देतो, त्याच्यात काँग्रेस पक्षसुद्धा आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ते हजर राहणार. असं ते कोण त्यांची नावं ते देतील ती काय मी अद्याप मागवलेली नाही. साहेब, शेवट प्रश्न, प्रकाश आंबेडकर सातत्यानं त्यांची भूमिका पत्रकार परिषदांमधून मांडत आहेत,
प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार आहे का, किंवा तशा पद्धतीची चर्चा तुम्ही त्यांना सोबत घेणार? आमची तर काही चर्चा झालेली नाही. आता ज्यांची आम्ही एकत्रित चर्चा करतो त्याच्याबाहेर अद्याप आम्ही गेलेलो नाही.